नगर पिसगाव रस्त्यावर अमरापूर शिवारात चोरांनी रिक्षाला दुचाकी आडवी लावून व्यापाऱ्याला लुटण्याची घटना घडली आहे. बोदेगाव येथील किराणा मालाचे व्यापारी कृष्णा विश्वनाथ शिंदे हे किराणा साहित्य खरेदी करण्यासाठी स्वतंत्र रिक्षा घेऊन नगरच्या दिशेने निघाले असता अमरापूर शिवारातील रेणुका मातेच्या मंदिराजवळ अज्ञात 3 चोरट्यांनी शिंदे यांच्या रिक्षाला आपली दुचाकी आडवी लावून चाकूचा वार करत आणि पिस्तुलाचा धाक दाखवत शिंदे यांच्याकडील 1 लाख रुपये रोख रक्कम हिसकावून घेतली. त्यानंतर चोरटे शेवगावच्या दिशेने पळून गेले. या चोरट्यांकडे विना नंबरची डिस्कवर गाडी होती असे शिंदे यांनी सांगितले. यावेळी झालेल्या झटापटीत शिंदे जखमी झाले असून त्यांना शेवगाव येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. शेवगाव पोलिसांमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. कारण की आम्ही सकाळी घरून पावणे सात वाजता निघाल्यानंतर इथं आमरापूरच्या पुढे आल्या. 7:45 घटना घडली. तिघे जण मोटरसायकलीवर येत असता आम्हाला वाहन अडवलं लावल्याच्यानंतर झटापट झाल्याच्यानंतर चाकू पकडला, पिस्तूल काढल्याच्यानंतर ढिला पडल्याच्यानंतर पिशवी. पैसे किती होते? 1 लाख. ती किती जण होते? ते 3 जण होते. कुठं पडली? ते आपल्या शाहूबाईच्या दिशेने इकडेच आहे. तुम्ही कुठे? अडनगरला. गाडी कोणती होती? गाडी आपे आपे होती. संदीप देहाड्राय सह अलीम शेख, C24 तास, शेवगाव.